आरोग्य विभाग आणि म्हाडा पदभरती परीक्षेत झालेल्या पेपरफुटी प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करण्यात यावी, शेतकऱ्यांच्या समस्या आणि इतर मुद्द्यांवरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी महाविकास आघाडीविरुद्ध घोषणा देत विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं। विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेबाबत सुधारणा करणारा प्रस्ताव आज सभागृहात आवाजी मतदानाने संमत करण्यात आला। विधानसभा अध्यक्षांची निवड ही पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी नियम समितीने मांडलेला प्रस्ताव असून खुल्या पद्धतीने ही निवड व्हावी, प्रत्येक सदस्याने केलेल्या मतदानाची माहिती जनतेला व्हावी असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं। मतदानाने होईल अशा प्रकारची तरतूद होती की बदल करण्याचा प्रस्ताव नियम समितीने मांडलेला आहे आणि गुप्त मतदान बदल करून खुल्या मतदानाने पारदर्शक पद्धतीनं निवड व्हावी, मग ती पारदर्शक पद्धतीनं आवाजी मतदानाने होईल किंवा हात दाखवून होईल किंवा मतदान करून होईल, पण खुल्या मताने व्हावं तर प्रत्येक सदस्यांनी कुणाला मतदान केलं आहे लोकांना कळलं पाहिजे। शक्ती विधेयकासाठी तयार करण्यात आलेला मसुदा अंतिम करण्यात आला असून लवकरच हे विधेयक मंजूर होईल अशी अपेक्षा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी विधान भवनाच्या परिसरात व्यक्त केली। विधानसभा आणि विधान परिषद या दोन्हीच्या सदस्यांची एक संयुक्त चिकित्सा समिती नेमलेली होती आणि त्याच्यानुसार त्याचा मसुदा अंतिम करण्यात आलेला आहे आणि ज्या आमच्या अपेक्षा होत्या त्या सगळ्या अपेक्षांचं प्रतिबिंब आज तुम्हाला त्या विधेयकात पडलेलं दिसेल। आमची अपेक्षा अशी आहे की सर्वांचं सहकार्य त्याला मिळून एक विधिमंडळाची पीठासीन अधिकारी या नात्याने मला जरूर असं वाटतं की लवकर ते मंजूर होईल अशी अपेक्षा आहे।